नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। बिस्तबाग येथे गोरक्षनाथ तरुण मंडळाच्या वतीने श्री स्वामी समर्थ प्रगट दिन देखाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। बिस्तबाग येथील गोरक्षनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष जालेंदर शिंदे यांच्या संकल्पनेतून यावर्षी मंडळाच्या वतीने श्री स्वामी समर्थ प्रगट दिन हा हलता देखावा साकारण्यात आलाय। मंडळाचे अध्यक्ष जालेंदर शिंदे हे गणेश उत्सवात विविध उपक्रम राबवित असतात। यावर्षी त्यांनी साकारलेल्या या देखाव्याचे उद्घाटन शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक अनिल बोरुडे, नगरसेवक अजिंक्य बोरकर, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, कार्याध्यक्ष अभिजित खोसे, सुमित कुलकर्णी, गोरक्षनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष जालेंदर शिंदे, नवनाथ शिंदे, संदीप म्हस्के, सूरज शिंदे, अक्षय शिंदे, जिशान सय्यद, अर्जुन शिंदे, सुनील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। साबळे उपनगर भागामध्ये मंडळाच्या माध्यमातून जालेंदर शिंदे यांनी प्रथमच देखाव्याची उभारणी केली। हा देखावा पाहण्यासाठी उपनगर भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24 अहमदनगर। नगर शहरामधील विस्तार परिसरामध्ये गोरक्षनाथ मित्र मंडळ या मंडळाचे मार्गदर्शक आदरस्तंभ जालेंदर शिंदे यांच्या पुढाकारात सर्वप्रमाणे गणेश उत्सव हा साजरा केला जातो आणि अत्यंत उत्साहामध्ये एक धार्मिक वातावरणामध्ये हा उत्सव साजरा केला जातो। आणि यावर्षी त्यांनी एक चांगला प्रयत्न केला की स्वामी समर्थाचा एक प्रकट दिवस हा एक देखावा त्यांनी आज सादर केला आहे। आणि आज आपण जर पाहिलं तर आज गणेश उत्सवाचा तिसराच दिवस आहे, म्हणजे अजून 7 दिवस हा गणेश उत्सव आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्या अनुषंगाने 7 दिवस कुठलाही देखावा आपल्याला नगर शहरामध्ये पाहायला मिळत नाही, पण त्यांनी नागरिकांकरता 7 दिवस हा देखावा पाहायला मिळेल अशी नवीन संकल्पना या ठिकाणी मांडली आणि आज त्याचा खरं तर उद्घाटन देखील झालेलं आहे। तर त्यांच्या सर्व मंडळाचे पदाधिकारी जालू भाऊ त्यांना सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो की अशाच पद्धतीने त्यांनी कुठतरी एक गणेश उत्सवाच्या माध्यमातून जे लोकमान्य टिळकांनी एक लोकांना एकत्र आणून चांगला विचार मांडण्याची आवश्यकता असल्या कारणाने त्यांनी हा उत्सव सुरू केला आणि त्याच विचाराशी प्रेरित होऊन आज हा कुठतरी साजरा होतोय। तर मनपूर्वक त्यांना मी सर्वांनाच या गोरक्षनाथ मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी जालू भाऊ त्यांना सर्वांना मी या गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। मी जालेंदर सुरेश शिंदे, गोरक्षनाथ तरुण मंडळ उपनगरात पहिलाच देखावा केलेला आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा। आणि मागच्या वेळेस पण म्हणजे काही ना काही चांगलं करत आलेलो आहे, पण यावेळेस जरा वेगळं काहीतरी करायचं म्हणून देवाचं आम्ही म्हणजे धार्मिक हिशोबाने एक चांगलं केलेलं आहे की स्वामी समर्थ प्रकट दिन साजरे केले। जास्त लोकांनी येऊन म्हणजे बघण्याचं उपभोग घ्यावा। आज सावळे उपनगरामध्ये सगळ्यात मुख्य चौक असा बिस्तबाग चौकमध्ये गोरक्षनाथ तरुण मंडळ हे माननीय जालेंदर भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सुंदर असा देखावा आज आयोजित केलेला आहे। व 10 दिवसांपैकी त्यांनी तिसऱ्याच दिवशी ही उपलब्धी करून उपनगरात सगळ्यात पहिला आपल्या इथं लहान मुलांना असो ज्येष्ठांना असो स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा एक सुंदर देखावा इथं उपलब्ध केलेला आहे। तर मी जालू भाऊ शिंदे यांना व त्यांच्या मित्रपरिवाराला गणेश जयंतीच्या शुभेच्छा देतो व भावी वाटचालीस शुभेच्छा देतो। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।